ओके सुरू झालं रेकॉर्डिंग. आज पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपले थेअरॉटिकल आस्पेक्ट्स या कोर्सचे कम्प्लीट झालेले आहेत. साधारणपणे मी तुम्हाला सेमिनारचे सुद्धा लेक्चर्स अटेंड करण्यासाठी जेणेकरून तुम्हाला ॲडिशनल बेनिफिट्स मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही केले असेल असं ग्रेट धरून, नाही केले तर ती तुमची जबाबदारी होती असं ग्रेट धरून पुढे जाऊयात. आजच्या नंतर अजून माझे चार सेशन्स बाकी आहेत आणि ते चार सेशन्स आपण सोमवारपर्यंत मॅक्स टू मॅक्स संपवणार आहोत. 1 तारखेला आपली परीक्षा होईल आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट पुढच्या आठवड्यात मी महाविद्यालयाला देऊन टाकेन. सर्वात महत्वाची गोष्ट, आजपासून जे आपलं सेशन सुरू होत आहे ते आहे प्रॅक्टिकल सेशन्स आणि प्रॅक्टिकल्समध्ये आपण इथं आपल्या टाइम टेबलमध्ये 3 तासाचं प्रॅक्टिकल असं दाखवलेलं आहे आणि 3 तास मी प्रॅक्टिकल करणार अपेक्षित नाही किंवा मी 3 तास बोलणार अपेक्षित नाही. प्रॅक्टिकल कसं करायचं याच्या सूचना मी तुम्हाला साधारणपणे 1/2 तासामध्ये देणार आहे किंवा 15-20 मिनिट किंवा 1/2 तासामध्ये. त्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकल सबमिशनला आजचा दिवस देणार आहे, म्हणजे आज दिवसभर किंवा रात्रभर जे काय आहे ते तुम्ही प्रॅक्टिकल करायचं आणि कम्प्लीट झाल्या एक मी ग्रुपला लिंक शेअर करेन, त्या लिंकला ते अपलोड करायचं त्याचे फोटो काढून आणि ते उद्या 12 वाजेपर्यंत अपलोड करायचं सगळ्यांनी. उद्याचं लेक्चर सुरू होण्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी ते अपलोड करणं अपेक्षित आहे. जे मुलं प्रॅक्टिकल लेक्चर्स करतील तेवढेच मुलं पास होतील हेही लक्षात ठेवा. नुसतं ॲडमिशन घेतलं म्हणजे सर्टिफिकेट कोर्स झाला असं नाही, नुसती परीक्षा दिली म्हणजे सर्टिफिकेट कोर्स झाला असं नाही. तर मी आज प्रॅक्टिकलला सुरू करतोय. आपलं पहिलं जे प्रॅक्टिकल आहे ते रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचं प्रॅक्टिकल आहे. सो दिस पर्टिक्युलर सेशन इज फुल्ली डेडिकेटेड फॉर प्रॅक्टिकल ऑन लिटरेचर रिव्ह्यू. लिटरेचर रिव्ह्यूचं आपलं प्रॅक्टिकल आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कसं प्रॅक्टिकल तुम्ही कम्प्लीट करणार, त्यानंतर तुम्ही ते प्रॅक्टिकल कसं जमा कराल, त्या सूचना तर मी तुम्हाला शेवटी देईनच. त्याच्या अगोदर लिटरेचर रिव्ह्यूमध्ये प्रॅक्टिकल कसं करायचं आपण हे बघूयात. मी लिटरेचर रिव्ह्यूवरती 2 सेशन्स घेतले होते तुम्हाला जर आठवत असेल, नसेल आठवत तर पाठीमागं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये मी सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत की लिटरेचर रिव्ह्यू आपण कसा करतो, तो कसा करणं अपेक्षित आहे, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे. परंतु आज मी तुम्हाला जे प्रॅक्टिकल देणार आहे त्या प्रॅक्टिकल संदर्भात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे विसरत आहे असं वाटत असेल किंवा मी सांगितलं तुमच्या डोक्यात राहणार नाही तर तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता, अन्यथा लेक्चर झाल्यानंतर मी हा व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्या ग्रुपवरती शेअर करेन, तर तुम्ही सारखं बघून घेतल्या सूचना ऐकून तुम्ही तुमचं प्रॅक्टिकल कम्प्लीट करू शकता. चॉईस इज युअर्स. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचं आहे त्यांनी लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर सुरू करूयात आपण हे प्रॅक्टिकल आणि या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपण बघूयात की हे प्रॅक्टिकल नेमकं कसं करायचं. आणि विशेष म्हणजे हे प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही इंग्लिश किंवा मराठी भाषेतून सुद्धा करू शकता, लँग्वेजचं बॅरियर नाही, लक्षात ठेवा लँग्वेजचं बॅरियर कुठलंच नाही आहे, तुम्ही मराठी किंवा इंग्लिशमधून हे प्रॅक्टिकल करू शकता. तर काय आहे हे प्रॅक्टिकल, या प्रॅक्टिकलचं नाव आहे प्रॅक्टिकल नंबर 1 ज्याचं नाव आहे लिटरेचर रिव्ह्यू किंवा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आपण पाहिलं आहे याला मराठीमध्ये आपण म्हणतो मागील संशोधनाचा आढावा किंवा मागील संशोधन साहित्याचा आढावा. मराठीमध्ये आपण काय म्हणतो मागील संशोधन साहित्याचा आढावा, याला आपण असं नाव देऊ शकतो किंवा मराठीमध्ये असं म्हणतो. या अनुषंगाने जसं आपण असाइनमेंट करतो तशा प्रकारचं प्रॅक्टिकल तुम्हाला सबमिट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या आवडीचा एक संशोधन विषय घ्यायचा आहे. संशोधन विषय कसला असू शकतो, समजा तुम्ही असं करू शकता अ स्टडी ऑफ कोऑपरेटिव्ह बँकिंग इन बारामती, अ स्टडी ऑफ पब्लिक सेक्टर बँकिंग इन बारामती, अ स्टडी ऑफ मॉल्स इन बारामती, असा कुठलाही एखादा विषय घ्या. अ स्टडी ऑफ कॉलेजेस इन बारामती, असा कुठल्याही प्रकारचा एक विषय तुमच्या तुम्ही स्वतः ठरवायचं. हे झालं टायटल, टायटल ऑफ रिसर्च असं म्हणू येतात आपल्याला, टायटल ऑफ रिसर्च. आणि या अनुषंगाने समजा जर तुम्ही असा विषय घेतला असेल स्टडी ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजीज इन बारामती, जर तुमचा विषय असा असेल स्टडी ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ऑफ बँक्स इन बारामती, जर तुमचा असा विषय असेल तर या विषयाच्या अनुषंगाने कोणकोणती पुस्तकं आहेत,
कोणकोणते रिसर्च पेपर पब्लिश केले गेले, कोणकोणत्या लेवलवरती ते रिसर्च पेपर पब्लिश केले गेले. साधारणपणे रिसर्च पेपर्स हे 3 लेवलवरती पब्लिश होतात. इंटरनॅशनल लेवल असेल, नॅशनल लेवल असेल, स्टेट लेवल असेल, काही कमिटी रिपोर्ट्स असतात. या सर्वांची समरी तुम्हाला तुमच्या या प्रॅक्टिकलमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॅक्टिकल करत असताना हे प्रॅक्टिकल तुम्हाला कसं करायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. हे जे तुमचं प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये साधारणपणे तुम्ही दर वर्षी तुमचं प्रॅक्टिकल लिहिता, तुम्ही बीसीला सुद्धा प्रॅक्टिकल लिहिलंय, तुमच्या स्पेशलायझेशनच्या विषयाला तुम्ही प्रॅक्टिकल लिहिता, त्याच पद्धतीने फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला लिहायचे. कसं लिहायचं पुन्हा एकदा सांगतो मी. अगोदर तुमचं प्रॅक्टिकलचं नाव लिहा, प्रॅक्टिकल नंबर 1, प्रॅक्टिकलचं नाव रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. त्यानंतर तुमचा जो संशोधनाचा विषय गृहित धरा, गृहित धरा की तुम्ही अशा प्रकारच्या विषयावरती संशोधन करणार आहात. विशेषतः प्रत्येकाचा विषय वेगळाच असला पाहिजे, डुप्लिकेशन चालणार नाही. जो विषय पूजाने घेतला तो विषय गौरी घेणार नाही, विषय बदललेला असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला करायचं. दुसरा जो पॉइंट तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये लिहायचा आहे तो असणार आहे की प्रॅक्टिकलचा प्रॅक्टिकलचा म्हणजे पक्ष संशोधनाचा विषय, रिसर्चचा विषय. संशोधन असे असू शकतं, बारामती तालुक्यातील सहकारी बँकांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा अभ्यास, हा विषय झाला तुमचा संशोधनाचा विषय. आणि अशा प्रकारच्या संशोधनाच्या विषयाला अनुसरून तुम्हाला तुमचा लिटरेचर रिव्ह्यू लिहायचं आहे. लिटरेचर रिव्ह्यू हे टायटल लिहून झाल्यानंतर तुम्ही खाली लिहा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं टायटल लिहा. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं टायटल लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये 4 कॅटेगरीज करा, 4 कॅटेगरीज करा. पहिली कॅटेगरी करा तुमचा जो विषय आहे कोऑपरेटिव्ह बँकिंगचा, फॉर एक्झाम्पल. तर कोऑपरेटिव्ह बँकिंगवरती काय पुस्तकं उपलब्ध आहेत का, तर अशा प्रकारची पुस्तकं शोधा. तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, सर आता आम्ही पुस्तकं कुठून शोधायची. पुस्तकं शोधण्यासाठी तुम्हाला 2-3 ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे तुम्ही कॉलेजची लायब्ररी शोधा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सर आता आम्ही घरी आहे, उद्या तर प्रॅक्टिकल जमा करायचंय, आम्ही कॉलेजला कधी यायचं, ऑलरेडी आम्ही तर घरी पोहोचलो आहे, आम्हाला कॉलेजला येण्याची अडचण नाही. काही लोक म्हणतात की नाही सर आम्ही अजून घरीच आहे, कॉलेजला अजून यायला सुरुवातच केली नाही, आम्हाला बसचा प्रॉब्लेम आहे. काही अडचण नाही, त्याला पण एक सोल्युशन आहे. तुम्ही काय करायचं, ऑनलाईन पुस्तकं शोधायची या विषयाच्या संदर्भात. तुमचा विषय कुठला आहे, कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फॉर एक्झाम्पल, किंवा नुसतं मार्केटिंग, किंवा बँकिंग, किंवा अकाउंट्स, किंवा मॅनेजमेंट, हा जर विषय असेल तर तुमच्या विषयाशी संदर्भित जो काही मेन विषय आहे, बँकिंग असेल, अकाउंट्स असेल, मॅनेजमेंट असेल, मार्केटिंग असेल, या संदर्भातले ऑनलाईन पुस्तकं शोधायची आणि त्या ऑनलाईन पुस्तकं ऑनलाईनच वाचायची आणि त्याची समरी लिहायची. प्रत्येक पुस्तकाची समरी तुम्हाला अशा 10 पुस्तकांची समरी लिहायची. आपलं जे पहिले हेड आहे बुक्सचा रिव्ह्यू किंवा रिव्ह्यू ऑफ बुक्स, बुक्सच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला साधारणपणे किमान और कमीत कमी 10 पुस्तकांची समरी लिहायची आहे. तुमच्या विषयाच्या संदर्भातल्या 10 पुस्तकांची, विषय म्हणजे कुठला, संशोधनाचा विषय जो तुम्ही गृहित धरलाय, त्या संदर्भातल्या 10 पुस्तकांची माहिती तुम्हाला इथं लिहायची आहे. त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये लिहिते सर आता एवढं पुस्तक मी 10 पुस्तक 300 पानाचं 3000 पान ऑनलाईन शोधता किंवा ऑनलाईन बघता, त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी त्या पुस्तकांचे रिव्ह्यूज लिहिलेले असतात. तेच रिव्ह्यू तुम्ही उचलून स्वतःच्या भाषेमध्ये लिहू शकता, त्याच्यामध्ये बदल करा. साधारणपणे 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही तो रिव्ह्यू तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. आणि हा रिव्ह्यू लिहित असताना साधारणपणे 2 पॅरेग्राफ किंवा 3 पॅरेग्राफच्या पुढे जाऊ नका. साधारणपणे 1/2 पेज प्रत्येक पुस्तकाच्या रिव्ह्यूसाठी लिहा. आणि जर तुम्ही 10 पानं लिहिणार, 10 पुस्तक घेणार असाल, तर साधारणपणे तुमचा जे काही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आहे पुस्तकांचं, ते 3-4 पानामध्ये आरामशीर बसू शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या संशोधन विषय जो तुम्ही गृहित धरलेला आहे त्या अनुषंगाने पुस्तकं शोधा आणि त्या अनुषंगाने सुद्धा रिव्ह्यू सुद्धा तुम्ही लिहा. अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. त्यानंतर हा झाला पहिला मुद्दा. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करत असताना मी मला म्हटल्याप्रमाणे 4 गोष्टींचा विचार करायचा आहे. पहिली गोष्ट कुठली, पुस्तक. पुस्तकांच्या बाबतीत काय करायचं मी तुम्हाला क्लिअर सांगितलं. त्यानंतर दुसरी गोष्ट जी असणार आहे ती आहे रिसर्च पेपर. रिसर्च पेपरमध्ये सुद्धा आपण 3 कॅटेगरी करणार आहोत. रिसर्च पेपरमध्ये कुठली कॅटेगरी करणार आहोत, आपण पहिली
पहिली कॅटेगरी करणार आहोत आपण इंटरनॅशनल लेवलला अशा प्रकारचे रिसर्च पब्लिश झाले का. जर तुम्ही एखादा टॉपिक घेतला असेल बारामती तालुक्यातील सहकारी बँकांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा अभ्यास, तुम्ही असेही टाकू शकता. तुमचा जो काही विषय आहे तो गुगल सर्च इंजिनला टाका, अ स्टडी ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ऑफ बारामती कॉपरेटिव्ह, सॉरी अ स्टडी ऑफ कॉपरेटिव्ह बँकिंग सेक्टर्स मार्केटिंग इन इंडिया, त्यावेळेस तुम्ही असे टाकाल. आणि पुढे लिहा रिसर्च पेपर्स, तुम्हाला कितीतरी रिसर्च पेपर्स मिळतील, कितीतरी रिसर्च पेपर मिळतील आणि त्या रिसर्च पेपरचा रिव्ह्यू तुम्हाला लिहायचा आहे एक एक पॅरेग्राफमध्ये. किती? एक एक पॅरेग्राफमध्ये. तुम्ही म्हणाल सर आम्ही रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू कसं लिहिणार, अत्यंत सोपं. सुरुवातीला काय करायचं, तुम्ही समजा नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलचे रिसर्च पेपर बघताय तर सुरुवातीला लिहा सेकंड कॅटेगरी रिसर्च पेपर, त्याच्यामध्ये लिहा की इंटरनॅशनल. आणि इथं लिहित असताना जो कोणी तो पेपर प्रेझेंट केलेला आहे त्या माणसाचं नाव पहिल्यांदा आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर तो मी पेपर केलेला असेल माझ्या नावाने तर माझं लावल्या डॉक्टर जे के पवार कोलंदा डॅश म्हणा. पुढे लिहा द रिसर्चर हॅज एक्सप्लेन टॉपिक, त्यांनी जे काही केलंय त्याची माहिती लिहा, त्याचं टायटल लिहा त्या रिसर्च पेपरचं त्याच्यामध्ये आणि बाकीची माहिती आधीच लिहा. तुम्ही म्हणाल की सर आम्ही रिसर्चर रिसर्चरचा रिव्ह्यू कसं लिहायचा या पेपरचा, काही अडचण नाही. प्रत्येक पेपरमध्ये सुरुवातीलाच अबस्ट्रॅक्ट नावाची एक गोष्ट असते, अबस्ट्रॅक्ट त्याला आपण घोषवारा म्हणतो मराठीमध्ये, तो फक्त अबस्ट्रॅक्ट आहे तसा उचला आणि तुमच्या भाषेमध्ये कन्वर्ट करा. त्यावेळेस तुम्ही असं कराल त्यावेळेस तुमचा तो लिटरेचर रिव्ह्यू सुद्धा कम्प्लीट होईल. तर इंटरनॅशनल लेवलचे तुम्हाला किती पेपर घ्यायचे, इंटरनॅशनल लेवलचे तुम्हाला साधारणपणे 10 पेपर घ्यायचे. किती? 10. म्हणजे कमीत कमी तुमचे 10 पॅरेग्राफ ह्या इंटरनॅशनल लेवलसाठी असले पाहिजे. हे तुम्ही इंटरनॅशनल लेवलचं शोधायचं लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही सर्च इंजिनला टाकाल ना त्यावेळेस तुम्ही लेवलनुसार रिसर्च पेपर शोधा. जसं की मार्केटिंगमधले इंटरनॅशनल लेवलचे रिसर्च पेपर, इंटरनॅशनल लेवल कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही मार्केटिंगमधली नॅशनल लेवल शोधा. त्यानंतर तुम्ही तेच टायटल वापरा, फक्त लिहा रिसर्च पेपर्स पब्लिश्ड ॲट नॅशनल लेवल ऑर इंडिया ओनली. त्यावेळेस तुम्हाला नॅशनल लेवलचे पेपर सापडतील. नॅशनल लेवलचा सुद्धा पेपर ओपन करा, त्याच्यामधला अबस्ट्रॅक्ट लिहा, अगोदर त्या लेखकाचं नाव लिहा, त्यानंतर अबस्ट्रॅक्ट आहे तसं लिहा, त्याच्यामध्ये बदल करा. अशा प्रकारे नॅशनल लेवलचे सुद्धा 10 पेपर तुम्ही इथं आवर्जून घ्या. शक्यतो स्टेट लेवलचे पेपर मिळत नाहीत, नाही मिळाले तर नाही मिळाले, मिळाले तर लिहा अन्यथा लिहू नका. जर मिळाले तर 10 लिहा अन्यथा नाही मिळाले तर नॅशनलमध्ये आणि इंटरनॅशनलमध्ये सुद्धा आपण खुश आहोत, याची काय काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर दुसरी तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा आहे की बऱ्याच वेळा अशा बऱ्याचशा टॉपिकवरती संशोधन होतं, PhD संशोधन होतं, MPhil संशोधन होतं, तर अशा कुठल्या टॉपिकवरती कुणी PhD केली आहे का हे शोधून काढा. त्यासाठी तुम्ही गुगल सर्च इंजिनला पुन्हा तो टॉपिक टाका, तुमचा जो टॉपिक तुम्ही ठरवलाय गृहित धरलाय तोच टॉपिक टाका आणि सर्चमध्ये लिहिताना रिसर्च पेपरच्या ऐवजी लिहा PhD थिसिसेस. तुम्ही ज्यावेळेस असं लिहाल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिक PhD थिसिसेस मिळतील. फक्त 2 PhD थिसिसेसची माहिती लिहा, त्यास लिहित बसू नका. PhD थिसिसेसची फक्त 2 माहिती आणि जास्तीत जास्त 1 पेज लिहिणं अपेक्षित आहे, 1 पेज पेक्षा सुद्धा जास्त लिहू नका. तर हे कसं लिहा, प्रत्येक PhD थिसिसला कन्क्लुजन असतं किंवा अबस्ट्रॅक्ट असतो अजून सुद्धा, तर तो अबस्ट्रॅक्ट आहे तसा उचला, त्याच्यामध्ये तुमच्या शब्दामध्ये ते कन्वर्ट करा आणि लिहून टाका. तुम्हाला PhD थिसिसेसचं 2 लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर जो चौथा मुद्दा आहे तो आहे MPhil थिसिस. जसं PhD असतं तसंच MPhilचे सुद्धा थिसिस असतात, ते सुद्धा 2 थिसिसचं तुम्ही माहिती लिहा. कदाचित तुम्हाला MPhilचे थिसिस मिळणार नाहीत, शक्यतो शोधण्याचा प्रयत्न करा. जर नाही मिळाले तर मात्र सोडून द्या आणि जर मिळाले तरच लिहा, काळजी करू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा लिटरेचर रिव्ह्यूचं प्रॅक्टिकल करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटी त्याचं कन्क्लुजन लिहा की तुम्ही कशाप्रकारे ते तुमचं हे प्रॅक्टिकल कम्प्लीट केलं, हे प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या, या सर्व गोष्टींचं कन्क्लुजन तुम्ही शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहा आणि ते आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो,
या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर कसं करायचं हे शिकायला मिळणार आहे. आणि हे प्रॅक्टिकल कसं करायचं आहे मी ते आणखी एकदा तुम्हाला समजावून सांगतो आणि त्याप्रमाणे ते करा. हे प्रॅक्टिकल करत असताना जसं तुम्ही तुमचं नेहमीचं प्रॅक्टिकल करता तसंच करा. तुमच्या कुठल्याही नोटबुकमध्ये, प्रोजेक्ट पेपरमध्ये किंवा साध्या पेजेसवर हे प्रॅक्टिकल करा. ह्याची हार्ड कॉपी सबमिट करण्याची गरज नाही, मात्र ह्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला सबमिट करावी लागेल. जर तुम्ही प्रोजेक्ट पेपरवरती करणार असाल तर बॉर्डर साकून घ्या, आणि साध्या आपल्या नोटबुकमध्ये करणार असाल, मला वाटतं सगळे प्रॅक्टिकल तुम्ही नोटबुकमध्येच करा, एक साधी नोटबुक करा, त्याच्यामध्ये करत राहा. आजचं हे प्रॅक्टिकल तुमचा संशोधनाचा एक अंदाजे विषय तुम्ही लिहिलेला असणार आहे. जो काही अंदाजे विषय त्याला म्हणता टायटल ऑफ द रिसर्च असं म्हणा, डायरेक्ट टायटल ऑफ द रिसर्च, ते टायटल लिहा आणि त्या अनुषंगाने तुम्ही रिसर्च लिटरेचर रिव्ह्यू लिहायला सुरुवात करा. टायटलच्या खाली पुन्हा एकदा लिहा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, आणि सुरुवातीचा मुद्दा लिहा जो पहिला मुद्दा आहे बुक्स और रिव्ह्यू ऑफ बुक्स असं लिहा. ज्यावेळेस तुम्ही रिव्ह्यू ऑफ बुक्स असं लिहाल त्यावेळेस तुम्हाला तुमचे सगळे मुद्दे तिथे मांडायचे आहेत. मी सांगितल्याप्रमाणे 10 पुस्तकांचा तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे. साधारणपणे तुम्ही जो रिव्ह्यू करणार आहात तो 10 पुस्तकांचा रिव्ह्यू आहे, आणि त्या 10 पुस्तकांचा रिव्ह्यू ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या नंबरला जायचं आहे. दुसऱ्या नंबरमध्ये आहेत रिसर्च पेपर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 कॅटेगरी करायचे आहेत. पहिली कॅटेगरी आहे इंटरनॅशनल लेवलचे रिसर्च पेपर्स. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ते 10 पेपर्सचं लिटरेचर रिव्ह्यू करायचं आहे. दुसरं जे आहे ते नॅशनल लेवलचं, नॅशनल लेवलच्या मध्ये सुद्धा अशा प्रकारचे 10 रिसर्च पेपर शोधून त्याच्यामध्ये तुम्हाला 10 रिसर्च पेपर्सचा आढावा घ्यायचा आहे. अत्यंत एक एक पॅरेग्राफमध्ये सुद्धा आढावा घेतला तरी चालेल, असं नाही की पेज पेज लिहायचं. 10 पेजेसचं तुम्ही साधारणपणे 2-3 पेजेस, 10 रिसर्च पेपरचं तुम्ही 2-3 पेजेसमध्ये सुद्धा बसवू शकता. तिसरी गोष्ट आहे नॅशनल लेवलची, आणि पहिला इंटरनॅशनल, दुसरी नॅशनल, आणि त्याच्यामध्ये तिसरी आहे स्टेट लेवलची. स्टेट लेवलचे पेपर्स मिळाले तरच लिहा, अन्यथा नाही लिहिले तरी चालतील. ही दुसरी गोष्ट झाली. दुसरा पॉईंट झाला पहिला बुक्स, दुसरा रिसर्च पेपर, आणि तिसरा जो पॉईंट आहे तो आहे आपला एमफिल थिसिसेस. एमफिल थिसिसेस तुम्ही शोधायचे आहेत, आणि ते शोधून झाल्यानंतर तुम्हाला त्याचा अंदाज आल्यानंतर त्याचा रिव्ह्यू लिहा. आणि फक्त 2 एमफिल थिसिसेसची माहिती लिहिणं इथं तुम्हाला अपेक्षित आहे. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्ही 2 एमफिल PhD थिसिसची तुम्ही माहिती लिहाल त्यावेळेस तुमचं ते कम्प्लीट होईल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे एमफिल थिसिसेस, आणि एमफिल थिसिसेसचं तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा. आणि इथंसुद्धा एमफिल थिसिसेसचे 2 थिसिसेसची माहिती तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. कदाचित मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एमफिलचे थिसिसेस मिळणार नाहीत. जर ते थिसिसेस नाही मिळाले तर हा मुद्दा नाही लिहिला तरी चालेल. सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुमचे हे सर्व लिहून होईल त्यावेळेस तुमच्या भाषेमध्ये साधारणपणे 1 पॅरेग्राफ किंवा 2 पॅरेग्राफ तुमचा अनुभव शेअर करा की एमफिल सॉरी हा लिटरेचर रिव्ह्यू हे प्रॅक्टिकल करत असताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी नवीन शिकायला काय अनुभव आले हे तुमच्या भाषेत लिहा. हे आपले जे प्रॅक्टिकल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ते थेरी बेस्ड प्रॅक्टिकल आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. सर्व गोष्टी तुम्हाला बसल्या बसल्या ऑनलाईन मिळू शकतात. काही अडचण आली तुम्हाला कधीही कॉल करा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. मात्र हे प्रॅक्टिकल जमा करणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही हे प्रॅक्टिकल जमा केले नाही तर तुमचा रिझल्ट फेल येऊ शकतो. सगळ्यांनी प्रॅक्टिकल जमा करायचे आहेत. प्रॅक्टिकल तुम्ही कशा पद्धतीने आणि कोणत्या पद्धतीने जमा कराल त्याचा मी तुम्हाला थोडक्यात आणि आणखी एकदा आढावा देतो. ज्यावेळेस तुमचं सगळं प्रॅक्टिकल सबमिट होईल या सूचना लिहून घ्या किंवा ऐकून घ्या किंवा सारखं ऐकत राहा. प्रॅक्टिकलची PDF फाईल तयार करा तुमच्या मोबाईलमध्ये. जे काही PDF कन्व्हर्टर आहे किंवा PDFचं ॲप आहे ते ओपन करून पहिल्यापासून ते शेवटपर्यंत त्याचं शेवटच्या पेजपर्यंत तुम्ही PDF फाईल तयार करा. विशेषतः ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल लिहाल ना त्यावेळेस एक पहिलं पान तयार करा.
त्याच्यामध्ये तुमच्या कॉलेजचं नाव घ्या, अनेकांत एज्युकेशन सोसायटी प्रोग्राम तिथून कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स ॲटोनॉमस बारामती. त्यानंतर तुमचं नाव लिहा, नेम फुल लिहा, आणि नाव लिहिताना आडनावापासून सुरुवात करा जसे की पवार जनार्दन कुंडली. त्यानंतर तुमचा क्लास लिहा, तुमचा जो क्लास आहे तो क्लास तिथे लिहिणं अपेक्षित आहे. वर्ग तुमचा काय, बी ए, बी कॉम, बी एस सी जो काय आहे तो लिहा. त्यानंतर तुमचा पी आर एन नंबर लिहा, पी आर एन नंबर अत्यंत अचूकपणे लिहा, कारण तुमचे जे मी मार्क्स पाठवणार आहे प्रॅक्टिकलचे असतील किंवा खंड कक्षाचे असतील ते मी पी आर एन नुसार पाठवणार आहे. तुम्ही जर पी आर एन नंबर चुकवला आणि तुमचे जर मार्क्स चुकीच्या ठिकाणी गेले, तुमची जर ॲबसेंटी आली, तर त्याला मी जबाबदार असणार नाही. पी आर एन अत्यंत अचूकपणे व्यवस्थित लिहा. त्यानंतर तुमचा रोल नंबर लिहा, त्यानंतर प्रॅक्टिकलचं नाव लिहा, टायटल ऑफ द प्रॅक्टिकल जसं की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आपण म्हणतोय, आणि सर्वात महत्त्वाची तुमचा व्हॉट्सॲपचा नंबर लिहा कॉन्टॅक्ट नंबरमध्ये. अशा पद्धतीने तुमचं पहिलं पान तयार करा, आणि प्रॅक्टिकलच्या अगोदर हे पानसुद्धा स्कॅन करून हे पहिलं पान आणि बाकीची जी काही तुमच्या प्रॅक्टिकलची पानं आहेत ते सर्व एकत्रित घ्या, त्याची पी डी एफ फाईल तयार करा, आणि मी हे प्रॅक्टिकल झाल्या तुम्हाला प्रॅक्टिकल सबमिशनची लिंक ग्रुपवरती शेअर करणार आहे. तसंच हे जे मी आत्ता बोललो आहे ते सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये किंवा काय अडचणी आल्या तर विनाकारण फोन करावा लागू नये म्हणून मी तुम्हाला हे याचं सुद्धा रेकॉर्डिंग शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे ऐकून पुढं तुमचं प्रॅक्टिकल कम्प्लीट करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, असं आहे हे प्रॅक्टिकल, आणि या अनुषंगाने तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकल जमासुद्धा करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रॅक्टिकल तुम्ही लेक्चर संपल्यानंतर लगेच सुरू करायचं आहे, शक्य तेवढ्या लवकर तयार करून पी डी एफ करून मी सांगितल्याप्रमाणे जमा करायचे, सबमिट करायचे, अपलोड करायचे. उद्या 12 नंतर, सकाळच्या 12 नंतर किंवा उद्या सकाळच्या 11 नंतर, आपण 11 पर्यंत वेळ दिले, 11 नंतर जे काही प्रॅक्टिकल्स येतील त्याचा मी विचार करणार नाही. तुम्ही म्हणाल की सर किती पेजेस लिहिणं अपेक्षित आहे, जास्तीत जास्त 7 ते 8 पेजेस सुद्धा खूप झाले, 7 पेजेस लिहिणं अपेक्षित आहे. 7 पेजेसमध्ये तुमचं हे प्रॅक्टिकल तुम्हाला बसवायचं आहे आणि मला पाठवायचं. प्रॅक्टिकल हे हँड रिटनच असले पाहिजे, कम्प्युटराइज असणार नाही, कम्प्युटराइज मला प्रॅक्टिकल चालणार नाही. तुम्ही प्रॅक्टिकल तुमचं हँड रिटनच देणं मला अपेक्षित आहे आणि हँड रिटनच द्याला अशी अपेक्षा आहे. आणि फक्त हँड रिटन प्रॅक्टिकलच आम्ही स्वीकारू, बाकीचं प्रॅक्टिकल आम्ही स्वीकारणार नाही. या सर्व सूचना, या सर्व सजेशन्स मी तुम्हाला प्रॅक्टिकल नंबर 1 बद्दल दिलेले आहेत. मला जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तुमच्या मनामध्ये तर प्रश्न विचारा, अन्यथा प्रॅक्टिकलवर तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. आहेत का काही शंका मनामध्ये? हॅलो 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 सर. हां, दुसरी सिटी घेतली चालते ना? चालते, कुठलेही घेऊ शकता. उदाहरण दाखल मी सांगितले, सोलापूर असेल, रत्नागिरी असेल, काही घेऊ शकतो तुम्ही, कुठलाही विषय घेऊ शकता, कॉमर्स मधला, तुमच्या विषयांमधला, असं नाही. मी उदाहरण दाखल काय सांगितलं, बारामती असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कुठलेही घेऊ शकता. ओके, हो, सगळ्यांना समजले का? चंद्रशेखर परदेशी, चंद्रशेखर, चंद्रशेखर, मी पुन्हा एकदा बजावतोय, परीक्षा दिली तरच तुम्ही पास होणार आहात, असं समजू नका की आम्ही नुसते परीक्षा दिली म्हणजे पास व्हाल, असं होणारच नाही आणि मी तसं होऊ देणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं मी दिलेल्या सूचना तुम्हाला समजल्या असतील. तिथं आपण थांबूयात आणि लवकरच मी ह्याचं रेकॉर्डिंग आणि सबमिशनची लिंक तुम्हाला पाठवतो. थांबायचं, थांबायचं का?